आज आपण पाहू शकतो समाजातल्या प्रत्येक घटकाकरता मोदीजींनी काम केलं. आमच्या आदिवासी समाजाकरता मोदीजींनी 24,000 कोटी रुपयाची योजना आणली. आज आदिवासी गावांमध्ये, पाड्यांमध्ये, वाड्यांमध्ये, वस्त्यांमध्ये सर्व प्रकारच्या व्यवस्था मोदीजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचत आहेत. आणि यासोबत खऱ्या अर्थानं भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा या देशामध्ये एका आदिवासी महिलेला देशाचं राष्ट्रपती हे मोदीजींनी त्या ठिकाणी केलं. बंधू भगिनींनो, राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांपेक्षा मोठा असतो. प्रधानमंत्र्यांना अपॉइंट राष्ट्रपती करतात, प्रधानमंत्र्यांना काढायचा अधिकार देखील राष्ट्रपतीला असतो. अशा प्रकारच्या राष्ट्रपती आपल्याला अभिमान आहे की या भारतातली एक आदिवासी महिला आज सक्षमपणे या देशाची राष्ट्रपती म्हणून त्या ठिकाणी काम करते आहे. मोदीजींनी गावगाड्यामध्ये आमचे जे 12 बलुतेदार आहेत, आमचे जे पारंपरिक व्यावसायिक आहेत, या 12 बलुतेदारांचा आणि पारंपरिक व्यावसायिकांचा कोणीच विचार केला नव्हता. पहिल्यांदा त्यांचा विचार हा मोदीजींनी केला आणि विश्वकर्मा नावाची योजना आणली, 14,000 कोटी रुपये दिले पारंपरिक व्यवसायाला. गावगाड्यातल्या आमच्या 12 बलुतेदारांना त्यांचा व्यवसाय वाढवण्याकरता, तो नवीन पिढीकडे देण्याकरता, त्यांना प्रशिक्षण देण्याकरता, आणि त्यांचा व्यवसाय हा लोकल नाही तर ग्लोबल झाला पाहिजे म्हणून 14,000 कोटी रुपये त्या ठिकाणी माननीय मोदीजींनी दिले. समाजातल्या प्रत्येक वर्गाचा विचार मोदीजींनी या ठिकाणी केला. आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासारख्या आपल्या राज्यामध्ये सिंचनाकरता 50,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले. आज सिंचनाच्या सगळ्या योजना या ठिकाणी होत आहेत कारण मोदीजी आपल्या सोबत आहेत. या ठिकाणी अप्पा तुम्ही सांगितलं वरखेडे लोंढे ज्याकरता 500 कोटी रुपये आपण या ठिकाणी दिले. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात अभूतपूर्व पैसा आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये या इरिगेशनच्या सगळ्या कामांमध्ये या ठिकाणी येतोय. याचं कारण मोदीजींनी 50,000 कोटी रुपये या महाराष्ट्राला या ठिकाणी इरिगेशन करता दिलाय. मग आरसीसी कॅनलचे 250 कोटी असतील, पाडळसरे सिंचन योजनेचे 4,890 कोटी असतील, वाघूर प्रकल्पाचे 2,288 कोटी असतील. या ठिकाणी एवढंच नाही तर शेळगाव असेल, सुडवावे जामफळ असेल, ऊर्ध्वतापी असेल, भागपूर असेल, जळगाव जिल्ह्यातल्या एवढ्या योजना या ठिकाणी आमचे गिरीश भाऊ मंत्री असताना आणि आता आपण सुरू करू शकलो कारण मोदीजींना शेतकऱ्यांची चिंता होती आणि मोदीजींनी त्या ठिकाणी हा निधी दिला.